हा पहा, मी इथे बेबी पिझ्झा केलेला आहे, किती सुंदर दिसतोय. आता हा पिझ्झा कशापासून बनवला आहे ते आता पाहूया. मी इथे भरिताचं वांगं घेतलेलं आहे, त्याचे असं स्लाइस करून घेतलेत आणि ते पाण्यामध्ये डिप करून ठेवते आहे, जेणेकरून वांगं काळं पडू नये. एक 5-10 मिनटं असं पाण्यामध्ये आपण डिप करून ठेवायचे. आणि इथे मी आता 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, त्या रव्यामध्ये चवीनुसार मीठ घालते, 1 चमचा लाल तिखट घालते आणि 1/2 चमचा हळद घालते. आणि ते सर्व मी मिक्स करून घेणार आहे. आणि इथे आपण काय करायचं आहे, लहान मुलांसाठी तुम्ही जर करणार असाल तर लाल तिखट नाही घातलं तरी चालू शकेल. आणि आता आपण वांग्याची कापं आहेत, ती कापं अशी पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे, त्याच्यातलं पाणी, जास्तीचं पाणी निथळून जाईल. असं टिश्यू पेपरवरती काढून 5-10 मिनटं ठेवायचे. आणि 5-10 मिनटानंतर आपण टिश्यू पेपरवरून काढून परत बाउलमध्ये घ्यायचे. आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते, 1/2 चमचा हळद घालते, 1 चमचा लाल तिखट घालते. इथे परत तसंच तुम्ही त्याप्रमाणेच करायचं आहे. तुम्हाला जर लहान मुलांना द्यायचं असेल तर त्यामध्ये तिखट नाही घातलं तरी चालू शकेल. असं मॅरिनेट करून आपण 5-10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याला तिखट आणि मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि आता 5-10 मिनटं झालेली आहेत. आता मी रव्यामध्ये कापं व्यवस्थित घोळवून घेते. आणि आता हा पिझ्झा करण्यासाठी आपण इथे घेणार आहोत उकडलेले कॉर्न, ओरेगनो, चीज, कांदा, टॉमॅटो आणि चिली फ्लेक्स. आणि आता पॅनमध्ये आपण तेल घालतो आहे, 1 चमचा तेल घालते आणि ते ओलतण्याने सर्वत्र पसरून घेतले. आणि असे आपण वांग्याची कापं व्यवस्थित लावून घ्यायची आहेत पॅनमध्ये. थोड्या वेळाने ती कापं परतून घेते आणि परतून घेतल्यानंतर आता त्यावरती मी 1 चमचा तेल घालणार आहे, जेणेकरून त्याची एक बाजू व्यवस्थित कुरकुरीत भाजली गेली पाहिजे. आता तेल घातल्यानंतर थोड्या वेळाने मी कापं परतून घेते आणि आता त्यावरती मी टॉमॅटो सॉस घालते. आणि टॉमॅटो सॉस घालून मी पुन्हा चमच्याने तो सॉस व्यवस्थित पसरून घेणार आहे. आता सॉस पसरून झाला आहे, त्यावरती मी बारीक चिरलेला कांदा घालते. आणि असा हा पिझ्झा केल्यानंतर कोणाला कळणारही नाही त्याच्या बेसला वांगं आहे म्हणून. आता हे कांदा सगळ्या कापांवरती घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर टॉमॅटो घालायचं आहे बारीक चिरलेला. टॉमॅटो झाल्यानंतर सर्व कापांवर आपण कॉर्न घालणार आहोत. आणि आता कॉर्न घालून झाल्यावर त्यावरती ओरेगानो घालणार आहे. आता ओरेगानो घालून झाल्यानंतर सर्व कापांवरती मी चिली फ्लेक्स घालणार आहे. नंतर त्यावर चीज ग्रेट करून घालणार आहे. चीज ज्याने त्यांनी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. आणि अशा प्रकारे चीज ग्रेट करून झाल्यानंतर त्यावरती आपण झाकण घालून ठेवणार आहोत 5 मिनटासाठी, जेणेकरून चीज मेल्ट झालं पाहिजे. हे पहा, 5 मिनटं आता झाकण घालून ठेवायचं आहे. 5 मिनटाने झाकण उघडते, वा वा किती सुंदर पिझ्झा झालेला आहे, बेबी पिझ्झा. आपण जो मोठा पिझ्झा खातो तसाच वास येतो आहे. हे पहा, बेबी पिझ्झा विथ वेजी बेस. आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.